अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा उद्रेक पाहता मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे। 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून या लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली असून 1 मे पर्यंत हे लॉकडाऊन लागू असणार आहे। लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी आज जामनेर शहरात जामनेर नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस प्रशासन हे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। यावेळी नियमबाह्य उघडण्यात आलेल्या 2 दुकानांच्या दुकानदारांवर नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आली। कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यातच मृत्यूदर देखील वाढत असल्यामुळे शासनाने ब्रेक द चेन ही संकल्पना राबवत लॉकडाऊनची घोषणा केली खरी, तरी देखील जामनेर शहरातील नागरिकांची वर्दळ पाहता जैसे थे ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे। लॉकडाऊन लागू केल्यानंतर देखील जामनेर शहरात बरेचसे नागरिक याला गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळाले। तर आज दुपारच्या सुमारास गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच नियमबाह्य उघडलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले, तसेच पोलीस प्रशासनाने देखील आपला बंदोबस्त निभावला। परंतु सायंकाळी पुन्हा शहरात नागरिकांच्या गर्दीचे प्रमाण वाढून आल्याचं चित्र समोर आलं। याकरिता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आता भेडसावू लागली आहे। पण उच्च स्टेशनरी आपण कृपया विक्री करू नये, फक्त किराणा अलाउड असल्यामुळे आपण दुकानांमध्ये किराणाच ठेवायचा आहे, कारण इतर कापड व्यापारी आपली तक्रार प्रशासनाकडे करत आहे। कृपया असं कार्य करायचं आहे व फक्त किराणा दुकानातून मालच विक्री करायचा आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।